22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्यास सुरुवात झाली असून आज 175 जणांनी 385 नामनिर्देशन अर्ज घेतले असून 4 जणांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा 15 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्यात येणार आहे. आज 175 जणांनी 385 नामनिर्देशन अर्ज घेत 4 जणांनी अर्ज दाखल केलेत. सिल्लोड येथे 28 जणांनी 65 अर्ज घेतले. कन्नड येथे 20 जणांनी 41 अर्ज घेतले. फुलंब्री येथे 28 जणांनी 63 अर्ज घेतले. औरंगाबाद मध्य येथे 21 जणांनी 41 अर्ज घेतले. औरंगाबाद पश्चिम येथे 11 जणांनी 23 अर्ज घेतले. औरंगाबाद पूर्व येथे 20 जणांनी 53 अर्ज घेतले. पैठण येथे 16 जणांनी 32 अर्ज घेतले. गंगापूर येथे 23 जणांनी 47 अर्ज घेतले तर वैजापूर येथे 8 जणांनी 20 अर्ज घेतलेत. औरंगाबाद पूर्व आणि गंगापूर या मतदारसंघात 4 अर्ज दाखल करण्यात आलेत.